नमस्कार, सुप्रियाज किचन मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. बाहेर मुसळधार पाऊस चालू आहे, अशा वेळी गरम गरम चहा बरोबर मस्त गरम गरम कुरकुरीत भजी असावी असं आपल्याला वाटतं की नाही, त्यासाठी मी आज तुम्हाला दाखवणार आहे एका बॅटरमध्ये दोन प्रकारची भजी. हे इथे बटाटे मी काप करून घेतलेले आहेत, हे एवढे पातळ काप करून घ्यायचे आणि हे पाण्यामध्ये घालून ठेवायचे, नाही तर ते लगेचच काळे पडतात. आणि हे वांग्याचे काप केलेले आहेत, हे बघा वांग्याचे थोडे जाड करायचे आहेत आपल्याला, अगदी पातळ करायचे नाही आहेत. आता हे बटाट्याचे काप पाण्यामध्ये भिजवून ठेवायचे आहेत आणि वांग्याचे काप मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. याला आपण थोडंसं तिखट मीठ लावून ठेवायचे, कारण याला व्यवस्थित आतमध्ये तिखट मिठाची टेस्ट लागत नाही म्हणून आपण आधी याला वरून मॅरिनेट करायचे. हे बघा, याला आधी थोडंसं हिंग घालूया, अगदी पाव चमचा हिंग घालायचे, पाव चमचा हळद, पाव चमचा तिखट, अगदी चवीपुरतं मीठ घालायचं आणि पाव चमचा आमचूर पावडर घालायची. आता हे व्यवस्थित पूर्ण या वांग्याच्या कापांना सगळं लावून घेऊया, नाहीतर मग आपण तळतो फक्त वरच्या कव्हरलाच टेस्ट लागते, आतमधल्या वांग्याला अजिबात टेस्ट लागत नाही. म्हणून हे असं थोडा वेळ लावून ठेवायचे. आता हे असंच ठेवून देऊया, 10 ते 15 मिनटं ठेवलं तरी बास. आता आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे. इथे मी बेसन घेतलेलं आहे, त्यात आपण घालणार आहोत थोडंसं हिंग घालू, पाव चमचा हिंग घातलंय, हळद घालायची 1/2 चमचा, तिखट किती तिखट आहे त्याप्रमाणे घालायचंय, कारण आपण यामध्ये मिरची पण घालणार आहोत म्हणून थोडंसं कमीच घालायचं तिखट. सवीपुरतं मीठ घालूया. यात आपण ही बारीक चिरलेली मिरची घालायची आहे, तसंच थोडीशी कोथिंबीर चिरून घालायची. थोडं थोडं पाणी घालून आपल्याला अगदी घट्टही नाही आणि अगदी पातळही नाही असं पीठ भिजवायचं. हे बघा, ही अशीच कन्सिस्टन्सी हवी आहे, अगदी पातळ नाही आणि अगदी घट्टही नाही करायचंय. आता हे 10 मिनिटं आपण असं झाकून ठेवूया आणि मग भजी करायला घ्यायची. तर 10 मिनिटं झाली आहेत, आपण यामध्ये चिमूटभर अगदी चिमूटभर खाण्याचा सोडा घालायचा आहे आणि आता हे मिक्स करून घेऊया आणि आता आपण भजी करायला घ्यायची. हे बघा, इथे मी तेल तापत ठेवलंय, तेल अगदी कडकडीत तापवायचं नाही आहे, गॅस मिडियम ठेवायचा आहे. आता आपण भजी करायला घेऊया. आधी बटाट्याची करून दाखवणार आहे मी. आता भजी घालूया. जेवढी व्यवस्थित राहतील एवढीच घालायची एका वेळी भजी. लगेचच झारा लावायचा नाहीये त्याला. हे बघा, एका बाजूने झालेली आहेत, आपण आता पलटी करूया. गॅस अजिबात वाढवायचाही नाही आणि अगदी कमीही करायचा नाहीये, अगदी झटपट होतात, पटकन संध्याकाळच्या चहाला किंवा सकाळच्या चहाला आपण ही पटकन करून खाऊ शकतो. मस्त क्रिस्पी खुसखुशीत अशी ही भजी तुम्ही नक्की करून बघा. आता आपण काढून घेऊया ही. याच्यापेक्षा डार्क करायची नाही. हे जर असं चुरा पडला असेल तर तो पण काढून घ्यायचा, नाही तर तो थोड्या वेळाने लाल होत जातो अगदी. हा सुद्धा खायला अतिशय छान लागतो.
मुलांना खूप आवडतो. आता आपण करणार आहोत वांग्याची भाजी. आता वांगी छान मेरिनेट झालेली आहेत, हे बघा अगदी मस्त झाली आहेत मेरिनेट. आता एक एक वांगं यामध्ये बुडवून आपल्याला फ्राय करायचं आहे. व्यवस्थित त्याला कोटिंग करून घ्यायचं. जास्त राहणार नाही त्यामध्ये, मग ती व्यवस्थित होत नाही. म्हणून जेवढी व्यवस्थित इझिली राहतील एवढेच घालायचे. आता एका बाजूने झालेली आहे ही, थोडीशी जास्त डार्क होतात कारण आपण याला मॅरिनेट करून ठेवलं होतं. त्याला मसाला आणि लागला आहे व्यवस्थित, त्यामुळे ही थोडी आहे बटाट्याच्या भजीपेक्षा थोडीशी डार्क होतात. पण असं लावून ठेवल्यामुळे त्यात मसाला आणि मीठ व्यवस्थित मुरतं. नाहीतर एरवी मग तुम्ही जर मॅरिनेट केलं नाही तर वरच्या कव्हरला छान चव लागते, पण आतलं जे वांगं असतं ते एकदम टेस्टलेस असतं होतं. त्यामुळे थोडंसं वेळ थोडा वेळ आधी हे लावून ठेवायचं आणि मग फ्राय करायची. तुम्ही नक्की करून बघा आणि माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. ही भजी तुम्ही चहाबरोबर, जेवणावर कधीही करू शकता आणि नुसतीच खाऊ शकता. सॉसही सॉसबरोबर सुद्धा छान लागतात, पण अशीही नुसतीच खायला अगदी टेस्टी लागतात. आता दुसऱ्या बाजूनी सुद्धा झालेली आहे, ते बघा काढून घेऊया आपण. हे बघा आपली भजी तयार आहेत गरमागरम. मी तुम्हाला एक फोडून दाखवते, किती कुरकुरीत छान झालेलं आहे क्रिस्पी, हे तुम्ही बघू शकता. मस्त अगदी कुरकुरीत झालेलं आहे आतमधून, हे बघा. तुम्ही नक्की करून बघा आणि कसे झाले हे मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. थँक्यू.